नमस्ते, नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण आज आलेलो आहोत धुळे जिल्ह्यामध्ये तळवाडे ह्या गावामध्ये, आणि तळवाडे ह्या गावामध्ये आपण आलेलो आहोत रमेश पाटील साहेब यांच्या शेतामध्ये. तर जे के कंपनीचं ज्योती हे वाण त्यांनी ह्यावर्षी लावलेलं आहे, आणि हे वाण कसं वाटलं त्यांना, कसं राहिलं याबद्दल जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. तत्पूर्वी मी तुम्हाला या इथं दाखवतो की आज हे पूर्ण जे शेत आपण बघतोय हे जे के ज्योती ह्या हे बियाण्याचं लावलेलं आहे, आणि ह्या ठिकाणी या दादांनी 20 पॅकेट हे लावलेले आहेत. ठीक आहे, आणि आपण जसं बघतोय की आज हे ज्योती बियाणं जे लावलेलं आहे यांनी, हे क्रॉप जवळपास पूर्ण भरलेली आहे, याचं कणीस वगैरे पूर्ण भरलेलं आहे, मीडियम हाईट आहे, आणि हे रोप बळी न पडणारी व्हरायटी आहे. आपण जसं पाहतोय सगळं शेत हिरवगार आहे, आणि हे पूर्ण कणी जे आहे हे मॅच्युरिटी स्टेजमध्ये आहे. ठीक आहे, तर यांचा अनुभव आहे की यांना दरवर्षी 20-22 क्विंटल असं दुसऱ्या वाणाचं ॲव्हरेज ह्यावर्षी म्हणजे दरवर्षी येत होतं, परंतु ह्यावर्षी त्यांची अशी अपेक्षा आहे की 25 ते 27 क्विंटल ॲव्हरेज यांना एकरी ह्या वर्षी येईल अशी त्यांची अपेक्षा आहे. तर आपण थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांना कसं वाटतं हे वाण. ठीक आहे ना. नमस्ते दादा. नमस्ते. हे जे के बियाणं तुम्ही लावलेलं आहे ज्योतीचं, तर हे कसं वाटतं तुम्हाला? दरवर्षीपेक्षा चांगलं, हायटेक पेक्षा चांगलं. बर बर बर. हायटेक पेक्षा चांगलं, 30 क्विंटल येईल असते. बर बर बर. आणि काने बी त्याला मजबूत येत. बर. आणि हाईटला बी चांगलं आहे. हा. आणि खालून बी जड त्याची चांगली, जर म्हणजे मूळ खालतं चांगलं आहे. चांगलं. बर बर. असं हवेने पडणार नाही, हवेने पडणार नाही. दादांचं सांगणं आहे की हे बियाणं मुळामध्ये चांगलं फिट असल्यामुळे हे हवेने पडणार नाही. कणीस चांगलं आहे, हाईट चांगली आहे त्याला. बर. अजून त्यांचं असं सांगणं आहे की याचं जे कणीस आहे हे पूर्ण एकदम घट्ट आहे, मोठ आहे, आणि जाडा दाण हा दाणा आहे ना तो जाड आहे, आणि ज्वारीचा दाणा पण जाड आहे, त्यामुळे त्यांना हे बियाणं खूप म्हणजे सॅटिस्फाईड आहेत ते ह्याविषयी. अजून काही वाटतं दादा तुम्हाला याविषयी? तर असं तुम्ही तुमच्या माध्यमानुसार सगळ्या बाकीचे आता कोरोनाचा पिरियड चालू आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सुपर आहे. अच्छा, तर तुम्ही बाकीच्या शेतकरी बंधूंसाठी दादरच वाटते ती दाना काढून ती दादरच वाटते. अच्छा अच्छा. बर. तर हा संदेश तुम्ही बाकीचे इतर शेतकरी बंधू आहे त्यांना काय संदेश द्याल? हे बिवारा चांगलं आहे, हेच पेरा पुढच्या वर्षी. बर बर. तर दादांचं असं म्हणणं आहे की जे शेतकरी बंधू आहेत की आज एवढी कोरोनाची बिकट स्थिती आहे, आपण प्रात्यक्षिक प्लॉट दाखवू शकत नाही, तर यांचं असं म्हणणं आहे की हे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लावावं हे उत्पन्न बियाणं, आणि भरघोस असं उत्पन्न घ्यावं अशी दादांची दादांकडून हे सगळ्या शेतकऱ्यांना आपल्याला अनुभव आला यावर्षी. अच्छा अच्छा. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना अनुभव आलेला आहे, प्रात्यक्षिक मध्ये त्यांनी हे लावलेलं आहे, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जेवढेही शेतकरी बंधू हे बघत आहे व्हिडिओ, त्यांनी हे ज्योती जे के ज्योती हे बियाणं जरूर जरूर लावावं व भरघोस असं उत्पन्न घ्यावं. नमस्कार शेतकरी बंधू. अजून एकदा मी विभागीय व्यवस्थापक गोपाल राजपूत, जे के सीड, धन्यवाद.